वेलकम स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण हायपोथॅलॅमस या ग्लँडबद्दल पाहत होतो. हायपोथॅलॅमसच्या संदर्भात आपण ओरिजिन, एक्टोडर्मल इन ओरिजिन, पोझिशन दॅट इज प्रेझेंट ॲट द फ्लोर ऑफ डायन्सेफेलॉन, त्यानंतर त्यांच्यापासून तयार होणारे काही हॉर्मोन्स जसं ADH आणि ऑक्सिटोसिन जे न्यूरोसिक्रेटरी सेल्सद्वारे तयार होतात हा भाग आपण पाहिला. आज हायपोथॅलॅमसद्वारे सिक्रेट होणारे आणखी काही हार्मोन्स आपण पाहणार आहोत. देअर आर सम अदर हार्मोन्स दॅट आर सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. दे आर ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन. नावानुसार ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिन दॅट मीन्स इट इज ॲक्टिंग ऑन द ॲड्रिनल ग्लँड अँड पर्टिक्युलरली कॉर्टेक्स रिजन. ओके, इट स्टिम्युलेट रिलीज ऑफ ACTH बाय इंटेरियर पिट्युटरी ग्लँड. इंटेरियर पिट्युटरी ग्लँड जी आहे याद्वारे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन हा तयार केला जात असतो जो ॲड्रिनल कॉर्टेक्सवर काम करतो आणि हा हॉर्मोन पिट्युटरी ग्लँडद्वारे तयार व्हावा यासाठी स्टिम्युलेशन हे या रिलीजिंग हॉर्मोनद्वारे दिलं जातं. देन थायरोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन, इट स्टिम्युलेट रिलीज ऑफ TSH बाय इंटेरियर पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड जी आहे तिच्याद्वारे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हा तयार केला जातो आणि हा TSH हॉर्मोन तयार व्हावा यासाठी स्टिम्युलेशन देण्याचं काम थायरोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोनद्वारे केलं जातं. त्यानंतर आहे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन दॅट इज GnRH. इट स्टिम्युलेट पिट्युटरी ग्लँड टू सिक्रेट गोनॅडोट्रॉपिन्स. सिमिलरली पिट्युटरी ग्लँडद्वारे जे गोनॅडोट्रॉपिन्स सिक्रेट केले जातात त्यांना स्टिम्युलेट करण्यासाठी हा गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन हा हायपोथॅलॅमसद्वारे सिक्रेट केला जातो. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हॉर्मोन दॅट इज प्रोलॅक्टोस्टॅटिन. इट इनहिबिट्स प्रोलॅक्टिन रिलीज बाय इंटेरियर पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडद्वारे तयार होणारा जो प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे त्याचे सिक्रिशन कमी करण्यासाठी हा प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हॉर्मोन तयार केला जातो. त्यानंतर आहे सोमॅटोस्टॅटिन दॅट इनहिबिट्स रिलीज ऑफ ग्रोथ हॉर्मोन. देन सोमॅटोट्रॉपिन दॅट स्टिम्युलेट रिलीज ऑफ ग्रोथ हॉर्मोन. आता हे जे हॉर्मोन्स आहेत सोमॅटोस्टॅटिन आणि सोमॅटोट्रॉपिन बोथ आर अँटागोनास्टिक टू इच अदर, एकमेकांच्या अपोजिट काम करतात. सोमॅटोट्रॉपिन हा इंटेरियर पिट्युटरी ग्लँडद्वारे तयार होणारा जो ग्रोथ हॉर्मोन आहे तो रिलीज किंवा सिक्रिट करण्यासाठी स्टिम्युलेशन देत असतो, तर अपोजिट ॲक्शन म्हणजे ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रेशन थांबवण्यासाठी सोमॅटोस्टॅटिन हा हॉर्मोन आवश्यक असतो. देन गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड GRP अँड गॅस्ट्रिन इनहिबिटरी पॉलीपेप्टाइड GIP. हे दोन हॉर्मोन्ससुद्धा किंवा फॅक्टरसुद्धा एकमेकांच्या अपोजिट काम करणारे पाहायला मिळतात. आता या सगळ्या हॉर्मोन्सचा जर आपण विचार केला तर बोथ आर कंट्रोलिंग हॉर्मोन्स. काही हॉर्मोन्स जे आहेत हे एखादा हॉर्मोन रिलीज करण्यासाठी स्टिम्युलेशन देतात, तर काही हॉर्मोन जे आहेत हे तयार होणारा एखादा हॉर्मोन इनहिबिट करण्यासाठी स्टिम्युलेशन देत असतात. देन इज द पिट्युटरी ग्लँड ऑर हायपोफायसिस ग्लँड. इट इज स्मॉलेस्ट ग्लँड, आकाराने छोटी आहे. इट इज पी साइज्ड रेडिश ग्रे कलर्ड ग्लँड, रेडिश ग्रे कलरची आहे. इट कंट्रोल्स ऑलमोस्ट ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड्स, हेन्स अर्लियर इट वॉज कॉल्ड द मास्टर एंडोक्राइन ग्लँड. पिट्युटरी ग्लँड जी आहे हिच्याद्वारे जवळपास इतर शरीरातल्या ज्या इतर एंडोक्राइन ग्लँड्स आहेत यांच्या हॉर्मोन्सवर नियंत्रण ठेवले जाते, त्यामुळे या ग्लँडला मास्टर एंडोक्राइन ग्लँड असंही म्हणतात. पोझिशन, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस and it is attached to hypothalamus by a stalk that is called as infundibulum or hypophyseal stalk. Correct?
पिट्युटरी ग्लँडची जर पोझिशन पाहिली तर आपण डायन्सेफेलॉनमध्ये असणारा जो हायपोथॅलामस हा भाग आहे, तर ह्या हायपोथॅलामसच्या खालच्या बाजूला असणारी ही ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड, आणि ही हायपोथॅलामससोबत एका स्टाल्कद्वारे देठा असल्याचा स्ट्रक्चरद्वारे ही जोडलेली असते, तिला इनफंडिब्युलम किंवा हायपोफायसियल स्टाल्क असं म्हणतात. पिट्युटरी ग्लँड इज वेल प्रोटेक्टेड इन अ बोनी डिप्रेशन कॉल्ड सेलाटर्सिका, दॅट इज ऑफ द स्पिनॉइड बोन. पिट्युटरी ग्लँड ही स्पिनॉइड बोन जो आहे क्रॅनियममध्ये असणारा, तर ह्यामध्ये या बोनमध्ये एक डिप्रेशन आहे ज्याला सेलाटर्सिका असं म्हणतात, त्यामध्ये ही प्रेझेंट आहे. पिट्युटरी ग्लँड इज कन्सिस्ट ऑफ टू लोब्स, एंटेरियर लोब ज्याला ॲडिनोहायपोफायसिस आणि पोस्टेरियर लोब ज्याला न्यूरोहायपोफायसिस असं म्हणतात, या दोन लोबद्वारेही तयार होते. देन डेव्हलपमेंटल ओरिजिन ऑफ बोथ लोब इज डिफरंट, सो इट हॅज ड्युएल ओरिजिन. जर एम्ब्रियॉनिक ओरिजिन जर पाहिलं तर यामध्ये जे दोन लोब आहेत हे दोन्ही लोब वेगवेगळ्या जर्मिनल लेअरपासून बनलेले आहेत, त्यामुळं हिचं ओरिजिन हे आपल्याला ड्युएल नेचरचं पाहायला मिळतं. ॲडिनोहायपोफायसिस इज अॅन आउटग्रोथ फ्रॉम द रूफ ऑफ बकल कॅव्हिटी. डेव्हलपमेंट होत असताना ॲडिनोहायपोफायसिसचा जो भाग आहे हा बकल कॅव्हिटीच्या रूफपासून एका आउटग्रोथ पुढे आलेल्या स्ट्रक्चरसारख्या तयार होतो, अँड धिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज राखेज पाऊच, अँड इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन, अँड द न्यूरोहायपोफायसिस ग्रोन ॲज अ डाऊनवर्ड एक्सटेन्शन ऑफ हायपोथॅलामस. ॲडिनोहायपोफायसिस हा भाग बकल कॅव्हिटीच्या रूफपासून बनतो, तर न्यूरोहायपोफायसिस हा भाग हायपोथॅलॅमसपासून एक खालच्या बाजूला एक्सटेन्शन स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. द टू आउट ग्रोथ्स टुगेदर फॉर्म पिट्युटरी ग्लँड, आणि हे दोन्ही स्ट्रक्चर एकत्र येऊन पिट्युटरी ग्लँड ही तयार होते. देन इंटरमिडिएट लोब इज ऑल्सो प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड ॲज पार्स इंटरमिडिया. इट इज अ स्मॉल रेड्यूस्ड पार्ट लाईंग इन द क्लेफ्ट बिटवीन एंटेरियर अँड पोस्टेरियर लोब. इंटेरियर आणि पोस्टेरियर लोब या दोघांच्यामध्ये एक क्लेफ्ट स्वरूपात, घडी असलेल्या स्वरूपात आणखी एक छोटं लोब प्रेझेंट आहे, त्याला इंटरमिडिएट लोब असं म्हणतात, ज्याला पार्स इंटरमिडिया असंही म्हणतात. न्यूरोहायपोफायसिस इज कनेक्टेड डायरेक्टली टू द हायपोथॅलॅमस बाय एक्झॉन फायबर्स. न्यूरोहायपोफायसिसचा भाग जो आहे हा हायपोथॅलॅमससोबत डायरेक्टली जोडलेला आहे. ॲडिनोहायपोफायसिस अँड इंटरमिडिएट लोब आर कनेक्टेड टू हायपोथॅलॅमस थ्रू हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. ॲडिनोहायपोफायसिस म्हणजे इंटेरियर लोब आणि इंटरमिडिएट लोब हे हायपोथॅलॅमससोबत एका हायपोफायसियल पोर्टल व्हेन, पोर्टल सिस्टीम, ही जी ब्लड व्हेसलनी बनणारे एक सिस्टीम आहे त्याद्वारे जोडलेलं आहे. व्हेरियस हॉर्मोन्स दॅट आर सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस रीच टू द पिट्युटरी ग्लँड थ्रू धिस हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. आपल्याला माहीत आहे की हॉर्मोन्स हे जे स्ट्रक्चर आहेत हे ब्लडद्वारे कॅरी केले जातात, आणि आत्ताच आपण पाहिलं की हायपोथॅलॅमसद्वारे पिट्युटरी ग्लँडचे जे सिक्रिशन्स आहेत हे रिलीज करणारे किंवा इनहिबिट करणारे हॉर्मोन्स किंवा फॅक्टर्स हे तयार केले जातात, आणि हे सगळे फॅक्टर्स या हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमद्वारे पिट्युटरी ग्लँडपर्यंत पोहोचत असतात. द पोर्टल व्हेन कलेक्ट्स ब्लड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ हायपोथॅलॅमस. पोर्टल व्हेन जी आहे ही हायपोथॅलॅमसकडून ब्लड कलेक्ट करते, अँड इट ओपन्स इन एंटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरीच्या एंटेरियर लोबमध्ये उघडते आणि तिथून फ्रॉम पिट्युटरी इट कॅरीज ब्लड इन टू द सुपेरियर व्हेना कॅव्हा. पिट्युटरी ग्लँडकडून नंतर ही जी व्हेन आहे ही सुपेरियर व्हेना कॅव्हा जी हेड आणि नेक रिजनकडून अशुद्ध रक्त जमा करते त्या व्हेसलमध्ये ती कलेक्ट केले जाते. आता पाहू आपण ॲडिनोहायपोफायसिस. इट इज द लार्जर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. दोन लोबपेक्षा जर कंपॅरिझन केलं तर एंटेरियर लोब हे मोठं आहे. इट इज हायली सेल्युलर अँड व्हॅस्क्युलर पार्ट ऑफ ग्लँड. इट कंटेन्स व्हेरियस टाईप ऑफ इपिथेलॉइड सिक्रेटरी सेल्स, ॲसिडोफिल्स, बेसोफिल्स अँड क्रोमॅटोफोर्स.
इंटिरियर लोबमध्ये आपल्याला सिक्रेटरी सेल्स पाहायला मिळतात. त्या ॲसिडोफिल्स, बेसोफिल्स म्हणजे ॲसिडिक डाय घेणाऱ्या किंवा बेसिक डाय घेणाऱ्या अशा प्रकारच्या पाहायला मिळतात. अँड इट इज डिफरन्सिएटेड इंटू थ्री पार्ट्स. इंटेरियर लोबचे पुन्हा तीन भाग पडतात, पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमिडिया अँड पार्स ट्युब्युलॅरिस. ओके, तर आता आपण हॉर्मोन्स पाहूत. पहिला हॉर्मोन आहे सोमॅटोट्रॉपिन. आता हे जे हॉर्मोन्स आहेत हे ॲडिनो हायपोफायसिसचे आहेत. न्यूरो हायपोफायसिसचे हॉर्मोन्स आपल्याला वेगळे पाहिजेत. तर पहिला हॉर्मोन आहे सोमॅटोट्रॉपिन, ज्याला सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन असंही म्हणतात, किंवा STH सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन, किंवा ग्रोथ हॉर्मोन, किंवा GH. आणि नावानुसार ग्रोथ हॉर्मोन याचं फंक्शन आहे, धिस हॉर्मोन स्टिम्युलेट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑल टिश्यूज बाय ॲक्सेलरेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन. आता हा जो ग्रोथ हॉर्मोन आहे हा नावानुसार शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे, आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही आहे कशा पद्धतीने मिळवली जाते, बाय प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनद्वारे सेल्युलार मास हा वाढवला जातो, आणि प्रोटीन सिंथेसिसद्वारे त्या सेल ह्या स्ट्रॉंग बिल्टअप केल्या जातात. अशा पद्धतीने ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही ग्रोथ हॉर्मोनमुळे मेंटेन ठेवली जाते. हायेस्ट सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इज सीन टिल प्युबर्टी अँड देन इट्स सिक्रेशन बिकम लो. प्युबर्टीपर्यंत या हॉर्मोनचं प्रमाण हे आपल्याला जास्त पाहायला मिळते, आणि त्यानंतर ते प्रमाण हळूहळू कमी होते. इट इज कंटिन्युअसली सिक्रेटेड थ्रू आउट लाईफ फॉर रिपेअर अँड रिप्लेसमेंट ऑफ बॉडी टिश्यूज ऑर सेल. ह्याचं जे सिक्रेशन आहे, प्रमाण जरी कमी होत असलं तरी सिक्रेशन हे थोड्या प्रमाणात का होईना थ्रू आउट लाईफ चालत असते. द पर्पज इज टू रिपेअर अँड रिप्लेसमेंट ऑफ बॉडी टिश्यू. आपण पाहतो शरीरामध्ये वियर अँड टियर मेकॅनिझम हे चालू असते, आणि त्यामुळं ज्या काही ओल्ड झालेल्या सेल्स आहेत त्यांना रिप्लेस करण्यासाठी, किंवा काही डॅमेज्ड सेल्स आहेत तर त्यांना रिपेअर करण्यासाठी बॉडीला नवीन टिश्यू किंवा सेल्सची आवश्यकता असते, आणि त्यावेळेस हे ग्रोथ हॉर्मोन मदत करत असतात. देन इम्प्रॉपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन प्रोड्युसेस व्हेरियस डिसऑर्डर्स. ग्रोथ हॉर्मोन जे आहेत यांचे जर सिक्रेशन्स हे इम्प्रॉपर आहेत, एकतर कमी प्रमाणात आहेत किंवा जास्त प्रमाणात आहेत तर अशा वेळेस ते वेगवेगळे डिसिजेस क्रिएट करतात. जसं इन चाइल्डहूड हायपो सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन रिझल्ट्स इन पिट्युटरी ड्वार्फिझम इन विच स्टंटेड फिजिकल ग्रोथ इज सीन. जर चाइल्डहूड कंडिशनमध्येच जर ग्रोथ हॉर्मोनचं प्रमाण कमी झालेलं असेल तर त्यामुळे होणाऱ्या डिसीजला पिट्युटरी ड्वार्फिझम असं म्हणतात, ज्यामध्ये फिजिकल ग्रोथ ही कमी असते. देन हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन चाइल्डहूड इट कॉजेस गिगॅन्टिझम. इट इज अ कंडिशन ऑफ ओव्हर ग्रोथ इन विच ॲबनॉर्मल हाईट इज सीन. जर चाइल्डहूड कंडिशनमध्ये हायपोसिक्रिशन जर झाले तर पिट्युटरी ड्वार्फ हा डिसीज होतो, किंवा ही कंडिशन तयार होते. तर हायपर सिक्रिशन जर झालेले असतील तर गिगॅन्टिझम ही कंडिशन निर्माण होते, ज्यामध्ये ॲबनॉर्मल ओव्हर ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. तर ॲडल्टमध्ये पाहू, हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन रिझल्ट इन ॲक्रोमेगॅली. जर ॲडल्ट कंडिशनमध्ये ग्रोथ हॉर्मोनचं प्रमाण वाढलं तर तो जो डिसीज आहे त्याला ॲक्रोमेगॅली असं म्हणतात, इन विच डिसॲप्रोप्रिएट ग्रोथ कॉझिंग डिसफिगरमेंट अँड इनलार्जमेंट ऑफ बोन्स ऑफ नोज लोअर जॉ हँड्स फिंगर्स अँड फिट. बरोबर आहे. ही जी शरीराची अनावश्यक झालेली वाढ आहे तर ह्यामध्ये मुख्यतः आपल्याला बोन्स ऑफ नोज लोअर जॉ हँड फिंगर्स किंवा पायाचा भाग यामध्ये त्या बोन्सची एनलार्जमेंट किंवा डिसफिगरमेंट डिसप्रपोर्शनमध्ये ते वाढणे हे पाहायला मिळते. डिसीजचं नाव आहे ॲक्रोमेगॅली. म्हणजे बघा, चाइल्डहूड कंडिशनमध्ये हायपोसिक्रिशन झाले तर ड्वार्फिझम, हायपर सिक्रिशन झाले तर गिगॅन्टिझम, आणि ॲडल्टमध्ये जर हायपर सिक्रिशन झाले तर तो डिसीज म्हणजे ॲक्रोमेगॅली. एक आपण विचार करू शकतो, गिगॅन्टिझम जो डिसीज आहे यामध्ये ग्रोथ हॉर्मोनचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु होणारी जी बोन्सची डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ आहे ही जवळपास प्रपोर्शनेट मॅनरमध्ये असते, तर ॲक्रोमेगॅलीमध्ये
जसं आपण पाहिलं, काही पार्ट्सचे बोन्स हे इनलार्ज होतात, त्यामुळं बॉडी ही डिसप्रपोर्शनेट ग्रोथमध्ये पाहायला मिळते. देन सेकंड हॉर्मोन इज थायरोट्रॉपिन ऑर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ऑर TSH. इट्स ॲक्शन इज टू स्टिम्युलेट द थायरॉइड ग्लँड सिक्रिशन्स ऑफ हॉर्मोन थायरॉक्झिन. या TSHचं काम काय आहे? तर पिट्युटरी ग्लँडद्वारे तयार होणारा हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जो आहे, हा थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतो. त्या ठिकाणी तयार होणारा जो थायरॉक्झिन हा हॉर्मोन आहे, यांचं सिक्रेशन तो वाढवतो, थायरोट्रॉपिन. देन इज ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन, ज्याला ACTH किंवा ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिन असं देखील म्हणतात. इट स्टिम्युलेट्स ॲड्रेनल ग्लँड टू प्रोड्यूस अँड सिक्रीट इट्स हॉर्मोन. बघा, हा हॉर्मोन जो आहे ACTH हा पिट्युटरी ग्लँडद्वारे तयार होतो. नावावरून त्याचं काम ॲड्रेनल ग्लँडवर, म्हणजे सुप्रारिनल ग्लँडच्या कॉर्टेक्सवर होतं आहे. त्याची वाढ होऊन त्या ठिकाणी हॉर्मोन्स हे तयार होत असतात, अँड इट्स मेन फंक्शनिंग ऑफ ॲड्रेनल कॉर्टेक्स. ॲड्रेनल कॉर्टेक्सवर काम करणारा हॉर्मोन हा आहे. त्यानंतर आहे प्रोलॅक्टिन, ज्याला ल्युटिओट्रॉपिन किंवा मॅमोट्रॉपिन असं देखील म्हणतात. प्रोलॅक्टिन इज द युनिक हॉर्मोन बिकॉज इट इज अंडर प्रीडॉमिनंट इनहिबिटरी कंट्रोल फ्रॉम हायपोथॅलॅमस. बरोबर आहे. प्रोलॅक्टिन हा एकमेव हॉर्मोन असा आहे की ज्याच्या इनहिबिशनसाठी इनहिबिटरी कंट्रोल हा हायपोथॅलॅमसमध्ये पाहायला मिळतो. देन प्रोलॅक्टिन ॲक्टिवेट ग्रोथ ऑफ ब्रेस्ट ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता याला मॅमोट्रॉपिन का म्हणायचं? कारण मॅमरी ग्लँड जे आहेत, ब्रेस्ट जे आहेत, यांची प्रेग्नन्सी अवस्थेमध्ये किंवा प्रेग्नन्सी पिरियडमध्ये ग्रोथ करणं हे प्रोलॅक्टिनमुळे शक्य असते. अगेन इट स्टिम्युलेट्स मिल्क प्रोडक्शन, मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट करणं, मिल्क प्रोडक्शन करणं, सिक्रेशन ऑफ मिल्क दॅट इज लॅक्टोजेनिक बाय मॅमरी ग्लँड आफ्टर द चाइल्ड बर्थ. म्हणजे दोन प्रकारे कामं पाहता येतात. एक तर प्रेग्नन्सी पिरियडमध्ये मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट करणं, आणि बर्थ आफ्टर बर्थ, बेबीचा बर्थ झाल्यानंतर त्या ठिकाणी मिल्क प्रोडक्शन करणं, असे दोन्ही काम हे प्रोलॅक्टिनद्वारे होतात, ज्याला मॅमोट्रॉपिन आणि लॅक्टोजेनिक. मॅमोट्रॉपिन कॉझिंग डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड अँड लॅक्टोजेनिक दॅट इज कॉझिंग सिक्रिशन ऑफ मिल्क, असे त्यांना नावं आहेत. देन इज द गोनॅडोट्रॉपिन. गोनॅडोट्रॉपिन्स म्हणजे द हॉर्मोन्स दॅट आर ॲक्टिंग ऑन गोनॅड्स, जे प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहेत, टेस्टिस आणि ओव्हरी, त्यांच्यावर ॲक्शन करणारे हे हॉर्मोन्स आहेत. तर यामध्ये पहिलं आपण पाहू, दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ऑर FSH. इट स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल इन फिमेल्स. फिमेलमध्ये ग्राफियन फॉलिकल तयार करणं हे FSHचं महत्त्वाचं काम आहे. तर सिमिलरली इन मेल्स इट इज कन्सिडर विथ डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. गोनॅड्स म्हणजे मेलमध्ये गोनॅड्स आहेत, टेस्टिस, टेस्टिसमधला जो कॉइल्ड पोर्शन आहे दॅट इज सेमिनिफेरस ट्यूब्यूल, आणि ह्यांची डेव्हलपमेंट ही FSHद्वारे कम्प्लीट केल्या जाते. देन इज ल्युटेनायझिंग हॉर्मोन ऑर LH. म्हणजे FSHचं जर काम पाहिलं तर फिमेलमध्ये ग्राफियन फॉलिकल तयार करणे आणि मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसिजर जी आहे हिला स्टिम्युलेट करणे. देन ल्युटेनायझिंग हॉर्मोन ऑर LH इन फिमेल्स, द LH हेल्प इन ओव्ह्युलेशन दॅट इज डिस्चार्ज ऑफ ओव्हम फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल जो आहे, याची फुल डेव्हलपमेंट झाल्यानंतर हा ग्राफियन फॉलिकल रप्चर होतो, ज्याला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. कारण ह्या ग्राफियन फॉलिकल फुटल्यामुळं ओव्हम जो आहे हा ॲबडॉमिनमध्ये रिलीज केला जातो. दॅट प्रोसिजर इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन अँड दॅट ऑकर्स ड्यू टू हॉर्मोन LH. देन FSH अँड LH आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टिम्युलेशन ऑफ ओव्हरीज टू प्रोड्यूस इस्ट्रोजन, व्हाईल LH इंड्युसेस द रप्चर्ड फॉलिकल टू डेव्हलप इन टू कॉर्पस ल्युटियम फॉर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. बघा, FSH हॉर्मोन जो आहे हा ओव्हरीला स्टिम्युलेट करतो, आणि त्यामुळे त्या ठिकाणी इस्ट्रोजन हॉर्मोन्स हा तयार होतो,
तर यलएच जो हॉर्मोन आहे हा रप्चर्ड फॉलिकलवर काम करतो, कॉर्पस ल्युटियम त्यापासून तयार करतो आणि हा कॉर्पस ल्युटियम पुन्हा प्रोजेस्टेरॉनच्या प्रोडक्शनमध्ये भाग घेतो. बरोबर आहे. देन इज द इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, दॅट इज ICSH. इन मेल्स इट स्टिम्युलेट द टेस्टिस टू प्रोड्यूस द अँड्रोजन्स दॅट आर टेस्टेस्टेरॉन, अँड दिस टेस्टेस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. मेलमध्ये हा जो LH हॉर्मोन आहे याला इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात, कारण सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत, दोन सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या बाहेर असणाऱ्या ज्या सेल्स आहेत, इंटरस्टिशियल सेल टेस्टिसच्या स्ट्रक्चरमध्ये पाहू शकता, तर ह्या इंटरस्टिशियल सेल्स ज्या आहेत यांना स्टिम्युलेट करण्याचं काम या ICSH हॉर्मोनद्वारे केल्या जातं आहे. आणि ह्या ज्या सेल्स आहेत यांच्याद्वारे अँड्रोजन्स तयार केले जातात, आणि मेलमध्ये तयार होणारा जो अँड्रोजन आहे दॅट इज टेस्टेस्टेरॉन. म्हणजेच इनडायरेक्टली ICSH हॉर्मोन जो आहे हा टेस्टेस्टेरॉनच्या प्रोडक्शनमध्ये मदत करतो. टेस्टेस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. आणि हा जो टेस्टेस्टेरॉन आहे यामुळे मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हे डेव्हलप होत असतात. सो दिस इज ऑल अबाउट द हॉर्मोन्स ऑफ ॲडिनो हायपोफायसिस. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूरोहायपोफायसिसचे हॉर्मोन्स स्टडी करू. बघा, या ठिकाणी फिगर आहे पिट्युटरी ग्लँडची, तुम्हाला हे ड्रॉ करायचे आहे. दोन लोब आहेत, इंटेरियर आणि पोस्टेरियर. पोस्टेरियर लोब जो आहे हा डायरेक्टली हायपोथॅलामस किंवा इन्फंडिबुलमसोबत अटॅच आहे. इन्फंडिबुलम म्हणजे काय आहे? द स्टाल्क ऑफ पिट्युटरी ग्लँड इज कॉल्ड ॲज इन्फंडिबुलम. त्यानंतर हायपोफायसियल आर्टरी हा भाग बघा, त्या ठिकाणी पोर्टल सिस्टीम तयार झालेली आहे व्हेन आणि आर्टरीद्वारे, ज्याद्वारे ब्लड सप्लाय होत आहे. त्यानंतर इंटेरियर जो लोब आहे त्याला त्याचे पुन्हा जे तीन भाग आहेत हे या ठिकाणी पाहायला मिळतात. पार्स इंटरमिडियासुद्धा यामध्ये प्रेझेंट आहेत. सो ओके, दिस इज ऑल अबाउट ॲडिनो हायपोफायसिस. सो हेर आर सम क्वेश्चन, सॉल्व देम अँड थँक्यू.